शस्त्रसाठ्यामागील मास्टरमाइंड पोलीस शोधतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी शस्त्रसाठा सापडतोय. या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. त्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले, राज्यामध्ये सर्वत्र पोलिसांचा सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून तलवारींचा साठा सापडला, त्यावरती पोलीस जप्तीची कारवाई करण्यात आली. मागील मास्टर माइंड कोण हे पोलीस शोधतील. जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तेढ निर्माण होईल असं कोणीही बोलू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या भागात आपल्याला तलवारीचा साठा सापडलेला आहे. त्याची माहिती फार बारकाईनं आमच्या पोलीस खात्यातले सगळेजण ठेवतायत आणि जिथं कुठं असं काही होईल तिथं ताबडतोब तो साठा जप्त करण्याचं काम करतायत. त्याच्यातून काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं विध्वंसपणा वाढवण्याचा प्रयत्न काहींचा दिसतोय.